मुक्त व्यासपीठच्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. व्यक्त व्हा, मुक्त व्हा. मातृत्वाची ओढ प्रत्येक स्त्रीला असते. त्या मातृत्वाची सहजासहजी कुणाच्याही लक्षात न आलेली एक बाजू आहे आणि त्या अनुषंगाने माझी कविता मी आपल्यासमोर सादर करते. ती 14 सरत आलेली स्वप्नाळू डोळ्यांची, हुशार चुनचुणीत लाघवी, भेटली की तिच्या स्वप्नांवर भरभरून बोलायची, मात्र तिच्याबद्दल बोलणं टाळायची. अचानकच दिशेनाशी झाली. कळालं की शाळाही सोडली आहे तिने. चौकशी केली तिच्याबद्दल, पण काहीच कळालं नाही. एक दिवस अचानक हॉस्पिटलच्या दारात दिसली. मी लगबगीने पुढे झाले. पाहते तर काय, कृशदेह, नजर निर्जीव आणि थिजलेली. हादरलेच मी, तरीही स्वतःला सावरत पुढे होऊन मी विचारलं, काय ग, कुठे होतीस आणि आजारी आहेस की काय? माझ्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं तिचं. स्वतःच्या स्तंद्रीत कोरडेपणानं म्हणाली, माझी आई सरोगेट मदर आजारी असते आजकाल, म्हणून माझ्या बापानं माझंच गर्भाशय दिलंय भाड्यानं. आता आईचंच जगणं माझ्याही नशिबी. मी ह आता पोटापायी ओटीपोट विकणार. बाई मी आता आई होणार. आई आई कसली, मी तर आता फक्त बाई होणार. असं म्हणत पाठमोरी होऊन चालू लागली. मी सुन्नपणे पाहत राहिले. कुणा लेकराचा बळी, कुणाला तरी लेकरू हवं म्हणून, कुणाला तरी लेकरू हवं म्हणून. मुक्त व्यासपीठच्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्यक्त व्हा, मुक्त व्हा.